किती थकबाकी वारली आहे. पण ही जी काही थकबाकी आपण दाखवतो याच्यामध्ये विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो, त्यानंतर जी काही आपले लॉसेस आहेत ते लॉसेस भरून काढण्याकरता आपल्याला जे टॅरिफ मिळतं त्या टॅरिफमधनं हे लॉसेस आपण भरून काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी जबरन वसुली करण्याकरता हा सगळा बाऊ तयार करण्यात येतो आहे. एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे, आणि तो अडचणीत असताना त्याला मदत करायच्याऐवजी त्याच्याकडनं जबरन वसुली या सरकारला करायची आहे, सावकारासारखी वसुली करायची आहे, आणि म्हणून हे सगळे नाटक चाललेलं आहे. ओबीसीचा मुद्दा पुन्हा एकदा अरेणीवर आला आहे. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, सर्व पक्षाची भेट झाली होती, जोपर्यंत राजकीय आक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार अशी भूमिका घेतली होती. आता निवडणुका लागली नाही, आता निवडणुका लागल्या तर त्याला आम्ही सामोरं जाऊ. पण एक प्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठे दिसत नाही हे यातनं स्पष्ट झालेलं आहे. नाना पटोले असे बोलले होते की जे राज्य सरकारचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत ते कुठेतरी गेल्या सरकारच्या तुमच्या सरकारच्या काळातल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका संशयास्पद आहे. याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री कुंभकोणी यांना अपॉइंट केलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांचा प्रेरोगेटिव्ह आहे. त्यामुळे ते मागच्या सरकारचे कंटिन्यू झालेले नाहीत, या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने अपॉइंट केलं आणि त्याला कॅबिनेटने मान्यता दिली. असे की आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते बोली भाषेत बोललेले आहेत आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाणं हे काही योग्य